नमस्कार, आज आपण तव्यावरची अळवडी करणार आहोत। ही आपण न उकडता बनवणार आहोत, त्यामुळे ही पटकन होते आणि कमी तेलात होते। चला मग वेळ न घालवता सुरुवात करूया। आता आपण आधी वाटण बनवून घेऊया। हे 10-15 लसूण घेतले आहेत, 2 इंच आल्याचा तुकडा, 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आता आपण हे जाडसर वाटून घ्यायचं आहे। हे बघा, आता बाजूला ठेवूया। हे मी अळूची पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत। आता तिथली मधली शीर आहे ती लाटणीच्या मदतीने मी चपटी करून घेणार आहे। आता चिंच आणि गुळचं पाणी बनवायचं आहे। थोडीशी चिंच घेतली आहे आणि थोडासा गुळ घेतला आहे आणि कोमट पाणी घालायचं आहे आपल्याला। आणि आता हे 5 ते 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे। 10 मिनटं झाल्यानंतर हे मऊ होते चिंच, त्या आता चांगली मॅश करून घ्यायचं। गूळ त्यात मेल्ट होऊन जातो। आता हे मॅश झालं आहे, राहिलेला चोथा आपल्याला काढून टाकायचा आहे। तर गाळणी घेऊन ते आपण गाळून घेऊया पाणी। आणि आता हे पाणी बाजूला ठेवून देऊया। 2 वाटी बेसन घेतलं आहे, 1 चमचा खसखस, 1 चमचा ओवा चोळून घेतला आहे हातावर, 1 चमचा तीळ, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। जे वाटण केलेलं आपण आलं लसूण आणि मिरचीचं ते घालत आहे। आणि हे चिंच आणि गुळचं पाणी थोडं थोडं घालून आधी मिक्स करूया। संपूर्ण लागणार आहे आणि जास्त लागेल तर पाणी अजून ॲड करून आपल्याला घट्ट असं मिश्रण तयार करायचं आहे। जास्त पातळ नाही करायचं, नाही तर पानांना पानं फोल्ड होणार नाहीत, त्यामुळे घट्ट असं झालं पाहिजे। हे बघा, एवढं घट्ट असं मिश्रण रेडी करायचं आहे। आता आपण पानांना लावून घेऊया मिश्रण। संपूर्ण पानाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे। चपटी घडी करायची आहे आपल्याला, तव्यावर तळायचं आहे म्हणून, त्यामुळे व्यवस्थित ती भाजली जाते। आणि एकच पानाची वडी बनवायची आहे। अशा प्रकारे चपटी आपल्याला घडी करून घ्यायची आहे। आता आपण तळूया। गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे पॅन किंवा तव्यावर। आणि आता आपण हे दोन्ही बाजू चांगल्या भाजून घ्यायचं आहे। स्लो ठेवा गॅस आणि प्रत्येक 10 सेकंद नंतर सतत परतत राहायचं आहे, नाहीतर ती जळणार, कारण की पानं पटकन भाजली जातात। त्यामुळे दोन्ही बाजू थोड्या वेळाने परतत राहायचं आहे, अगदी 10-1 सेकंद नंतर। आणि प्रेस करायचं आहे वरच्या बाजूने, सतत परतत राहायचं आहे आणि सतत प्रेस करायचं आहे, त्यामुळे आतपर्यंत ती वडी भाजली जाईल। आणि ही बघा, ही वडी रेडी झाली आहे। नक्की करून बघा, खूप छान लागते। आणि आपण जशी अळूवडी बनवतो तशीच होते, कमी तेलात होते आणि लवकर होते। इथे उकडण्याची प्रोसिजर नसल्यामुळे पटकन होते। तर तुम्ही नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन व्हिडिओ येईपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा। बाय।